अंबिका मखर. राज्य शासनानं प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर बंदी आणल्यानं गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पर्यावरणपूरक मखरांसाठी मागणी होऊ लागली आहे. कागदी लगदा आणि पुठ्ठ्यापासून हे मखर तयार होत असल्यानं त्याचं विघटन अगदी सहज होतं. त्यामुळे वसईच्या अनेक भागात अशा मखरांच्या निर्मितीवर भर दिला जातोय. गणपतीत थर्माकॉलपासून तयार करण्यात आलेल्या मखरात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. सजावटीसाठी या मखरांचा प्रामुख्यानं वापर केला जात होता. मात्र जूनपासून सर्व प्रकारच्या थर्माकॉलवर बंदी घातल्यानं गणेश भक्तांकडून पर्यावरणपूरक मखरांची मागणी केली जाते. त्यामुळे मखर सजावटकारांनी विघटनशील मखर बनवण्यास सुरुवात केली. अहमदनगरच्या लालटाकी परिसरातील अंबिका फ्लोरिस्ट येथे असं पर्यावरणपूरक मखर तयार केली जात आहेत. त्यात पुठ्ठा, लाकूड, लाकडाचा भुसा, कागदाचा लगदा, काचेचे ग्लास, नारळाच्या झावळ्या, करवंट्या, बांबू आणि PVC बोर्ड यांचा वापर करून मखर बनवलं जात आहे. तसंच सुगंधित फुले, बांबू आणि कागदाच्या लगद्यापासून सुद्धा मखर बनवली जात आहेत. या मखरांसाठी लागणाऱ्या साहित्याचं लगेचच विघटन होतं. याशिवाय या मखरांची किंमतही कमी असते असे मखर बनवणारे अंबिका फ्लोरिस्टचे मेहत्रे यांनी सांगितले. अरे हे काय, संग्राम शर्ट पण, मोदी जॅकेट पण, नेहरू शर्ट आणि जॅकेट सोबत कॉटन व्हाईट शर्ट. दिवाळीची सगळी खरेदी आताच करून टाकलीस की काय? अगं तू पण चल आपल्या नगरच्या जुन्या कोर्टासमोरच्या खादी भांडार मध्ये. फक्त 250 रुपयात कुर्ती मिळते तिथे आणि खादीचा हाफ शर्ट अवघ्या 200 रुपयात. काय घेतेस? हो का, चल मला पण घ्यायची अनारकली कुर्ती. आहे ना तिथे आणि खूपच कमी किमतीत. कलरची तर इतकी सारी व्हरायटी आहे आणि फिटिंगच्या बाबतीत कुठे नाव ठेवायला जागाच नाही. येताय ना तुम्ही पण हँडमेड खादीचे कपडे घ्यायला. खादीचे टॉवेल, पाय पुसणी, जूट आणि खादीच्या पॅन्ट्स देखील उपलब्ध. एकदा अवश्य भेट द्या खादी भांडार, सुयोग मंगल कार्यालय, जुन्या कोर्टासमोर, कोर्ट गल्ली, अहमदनगर.